1 जानेवारीला भीमाकोरेगावला स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जो दलित समूह आणि त्याच्याचबरोबर असणारा अलुतेदार म्हणजे ओबीसी समूह हा गेला होता, त्याच्यावरती अनंत अत्याचार करण्यात आले, मारण्यात आल्या, गाड्या जाळण्यात आल्या आणि पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, सरकारने कसलीही दखल घेतली नाही। याच्यामुळे नंतरची कारवाई झाली, 2 तारखेला कारवाई झाली, 3 तारखेला सगळ्या संघटनांनी बंदचा कॉल दिला। त्या बंदच्या कॉलमध्ये आपण सगळेजण सहभागी झाली आणि तो बंद यशस्वी झाला। राजकीय पातळीवरती या बंदाचं वेगळं विश्लेषण केलं जातं आणि ते म्हणजे आंबेडकरी चळवळ ही आता पुन्हा एकत्र झाली आणि त्यांच्याचबरोबर हा आलोटेदारसुद्धा जोडतोय की काय असा प्रश्न उपस्थित झाला। यामुळे पोलिसांच्या मार्फत धरपकड सुरुवात झाली, केसेस चालू झाले आणि नाहक रात्रीच्या वेळेस कोम्बिंग ऑपरेशन आणि घरावरती लाथाबुक्का मारण्याचं झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांशी या संदर्भातलं बोललो, परंतु त्यांनी खाली मेसेज दिला की नाही हे माहीत नाही, पण तो पोलिसांच्या या कारवाई चालल्या। मी आपल्या सगळ्यांना असणार एक विनंती करतोय की आता ही जी कारवाई चालली आहे ही कारवाई राजकीय ताकद वाढल्यामुळे झालेली आहे। या सगळ्या दुःखांमध्ये मी आपल्या बरोबर आहे, पोलिसांच्या कारवाईला उत्तर आपण देत आहोत, वकील मंडळी आपण सर्व उभी राहिलेली आहे, ते बेल ॲप्लिकेशन त्या ठिकाणी करून घेतात आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण पॅनिकी होऊ नये, घाबरू नये आणि धीटपणाने या परिस्थितीला आपण सर्व तोंड द्यावं। एकंदरीत आपण जे काही केलं ते उद्याची वाटचाल ही आपली आहे आणि भिवूनच ह्या सगळ्या कारवाया चाललेल्या आहेत, म्हणून या भीतीला आपण थारा देऊ नका, धीटपणाने धैर्यपणाने आपण ह्याला तोंड द्यावं आणि नंतरच्या कालावधीमध्ये या केसेसचं काय करायचं त्याचा निर्णय हा आपण लावूया। एवढंच आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो की आपल्या दुःखामध्ये, आपल्यावरती झालेल्या अनंत अत्याचारामध्ये आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करत आम्ही आपल्याबरोबर आहोत, एवढं आश्वासित करून जय।